एवरीवन, दिस इज माय लिटल इंट्रोडक्शन. आणि आज आपण इंडियन इकॉनमी फॉर MPSC कवर करत आहोत. याचं मीडियम जे असणार आहे ते मराठी आणि इंग्लिश असणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण RBIचं जे पाचवी मॉनेटरी पॉलिसी आलेली आहे किंवा बायमंथली मॉनेटरी पॉलिसी आलेली आहे याबद्दल चर्चा करणार आहोत. त्याच्याचबरोबर RBIचे जे करंट अफेअर्स आहेत आणि त्याचे जे निर्णय आहेत त्याबद्दल तपशीलवार माहिती कवर केलेली आहे. MPSC च्या येणाऱ्या एक्झाममध्ये RBI विषयक कुठले कुठले प्रश्न विचारले जातील किंवा कोणती माहिती तुम्हाला कव्हर केली गेली पाहिजे याचा 11th R रिव्हिजन व्हिडिओ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये असणार आहे. पहिला पार्ट जो आहे यामध्ये आपण RBIची स्थापना, त्याचे स्वरूप, त्याचे कार्य व त्याचे चलनविषयक धोरणाबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण त्याच्याविषयी करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत. सो या ऑडिओला सुरू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की जर हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. सो गाईज, RBIची स्थापना RBI ॲक्ट 1935-34 अनुसार झाली आणि त्याचं कार्य 1 एप्रिल 1935 रोजी सुरू झालं. स्वातंत्र्यानंतर RBIच्या व सरकारच्या धोरणात सुसूत्रता असावी, चलनविषयक व बँकविषयक प्रश्न योग्य रीतीने हाताळता यावे, तसेच RBIची सत्ता काही व्यक्तींच्या हातात एकवटू नये इत्यादी कारणांमुळे RBIचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या जर आपण पाहिलं तर या मंडळात 21 सदस्य असतात आणि 21 सदस्यांमध्ये कार्यकालीन संचालक असतात, यातला 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर असतात. याच्याचबरोबर गैरकार्यकालीन संचालक असतात, यामध्ये 4 स्थानिक मंडळाचे प्रत्येकी 1 असे 4 संचालक केंद्र सरकारकडून नामनिर्देशित केले जातात. 10 संचालक विविध क्षेत्रातील असतात जे केंद्र सरकारतर्फे नामनिर्देशित केले जातात आणि याच्याचबरोबर 1 सरकारी अधिकारी असतो. ठीक आहे, याच्याचबरोबर जर आपण पाहिलं तर RBIचे 4 स्थानिक मंडळे आपल्याला दिसून येतात. ती स्थानिक मंडळे किंवा लोकल बोर्ड्स कुठले कुठले आहेत तर 1 आहे मुंबई, 2 आहे कलकत्ता, 3 चेन्नई आणि 4 न्यू दिल्ली. याचं मुख्यालय जे आहे ते मुंबई येथे आहे. ठीक आहे, RBIच्या ज्या संलग्न संस्था आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत याचा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर याचं उत्तर लक्षात ठेवा. DICGCI, भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड आणि महाराष्ट्र गृहनिर्माण बँक जे आहे NHB आहे, हे 3 RBIच्या संलग्न संस्था आहेत. आणि RBIची प्रकाशनं कुठली कुठली असतात तर यांचे वार्षिक प्रकाशन आहे ॲन्युअल रिपोर्ट, ट्रेंड्स अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया, रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स, रिपोर्ट ऑन स्टेट फायनान्स, त्रैमासिके म्हणजे 3 महिन्यातून एकदा निघणारं जे मासिक आहे ते आहे बँकिंग स्टॅटिस्टिक्स, मासिकांमध्ये आहे RBI बुलेटिन, क्रेडिट इन्फॉर्मेशन रिव्ह्यू आणि साप्ताहिकामध्ये आहे स्टॅटिस्टिकल सप्लिमेंट. ठीक आहे, याचे नोट करून घ्या कारण हे नोट तुमच्या अगदी खूप जास्त कामाला येणार आहेत. ठीक आहे, हे मी पुन्हा एकदा रिपीट करते की RBIच्या ज्या संलग्न संस्था आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत पहा. संपूर्ण मालकीच्या ज्या संस्था आहेत त्या आहेत DICGCI. याच्यानंतर दुसरी आहे भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड. यानंतर तिसरी आहे राष्ट्रीय गृहनिर्माण बँक. आणि तुम्हाला आठवत असेल की राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेने सध्या प्रधानमंत्री आवास योजनामध्ये खूप जास्त महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती, त्यामुळे हे जे संपूर्ण मालकीच्या संलग्न संस्था आहेत या खूपच महत्त्वाच्या आहेत असं लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्याचबरोबर RBIची जी प्रकाशने आहेत ही प्रकाशने कुठली कुठली आहेत ही बघा, असे प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये विचारले जातात. या प्रकाशनांमध्ये वार्षिक, त्रैमासिक, मासिक आणि साप्ताहिक अशा प्रकारे या 4 पार्टमध्ये आपण याला डिवाईड करू शकतो. याची जी वार्षिक प्रकाशने आहेत यामध्ये आहे 1 ॲन्युअल रिपोर्ट, 2 आहे ट्रेंड्स अँड प्रोग्रेस ऑफ बँकिंग इन इंडिया, 3 आहे रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स आणि 4 आहे रिपोर्ट ऑन स्टेट फायनान्सेस. त्रैमासिकांमध्ये आहेत बँकिंग स्टॅटिस्टिक्स, मासिकांमध्ये आहेत RBI बुलेटिन आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन रिव्ह्यू आणि साप्ताहिकामध्ये आहे स्टॅटिस्टिकल सप्लिमेंट. ठीक आहे, याच्याचबरोबर आपल्याला असं दिसून येतं की RBIचे जे लोकल बोर्ड्स आहेत ते कुठे कुठे आहेत तर मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि न्यू दिल्ली. याच्याचबरोबर केंद्र सरकारने 4 वर्षासाठी नियुक्त केलेल्या सभासदांचा याच्यात समावेश होतो आणि ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र असतात, हेही लक्षात ठेवा. याच्याचबरोबर RBIची सध्या 27 विभागीय कार्यालये आणि 4 उपकार्यालये कार्यरत आहेत. त्यातील महाराष्ट्रातली जी 3 कार्यालये आहेत ती आहेत मुंबई, बेलापूर आणि नागपूर येथे.
आता महत्त्वाचं म्हणजे हे की आरबीआयची मुख्य कार्य कुठली असतात, तर आरबीआयची मुख्य कार्य असतात ज्यामध्ये चलन निर्मितीची मक्तेदारी, सरकारची बँक, बँकांची बँक, अंतिम ऋणदाता किंवा अंतिम त्राता, निरसन गृह, त्याच्याचबरोबर पतनियंत्रण, किंमत स्थैर्य, परकीय चलन साठ्याचा सांभाळ, विनिमय दर स्थैर्य राखणे, अर्थविषयक आकडेवारी प्रसिद्ध करणे, हे सगळे त्यांचे परंपरागत कार्य आहेत. याला लक्षात घ्या. आणि याच्यानंतर जे पर्यवेक्षणात्मक कार्य आहेत ती कुठली कुठली आहेत बघा. ती आहेत पर्यवेक्षणात्मक कार्यांमध्ये बँकांना परवाना देणे, शाखा परवाना पद्धती, बँकांची तपासणी, बँकांच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण, बँकांच्या व्यवस्थापनावरील नियंत्रण, बँकांच्या विलिनीकरणामधील नियंत्रण, वित्तीय पर्यवेक्षण मंडळ तसेच पर्यवेक्षण विभागाची स्थापना, हे जे आहेत हे पर्यवेक्षणात्मक कार्य आहेत. आणि प्रवर्तनात्मक कार्य जर तुम्ही पाहिलं तर याच्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं व्यापारी बँक व्यवसायाचे प्रवर्तन आणि सहकारी बँक व्यवसायाचे प्रवर्तन, याच्याचबरोबर कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचे प्रवर्तन, औद्योगिक वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन आणि निर्यात वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन हे करत असते. आता हे सगळं ऐकल्यानंतर तुमचं असं लक्षात येईल की आरबीआयचं जे महत्त्वाचं कार्य असतं ते काय असतं की चलनविषयक मक्तेदारी, म्हणजे मोनोपोली ऑन नोट इश्यू जे आहेत ते आरबीआयचं मुख्य कार्य असतं. याच्याचबरोबर तुम्ही पाहता की सरकारची बँक म्हणून आरबीआय कार्यरत असते, बँकांची बँक म्हणून देखील आरबीआय कार्यरत असते. याच्याचबरोबर त्यांचं महत्त्वाचं काम असतं की चलनविषयक धोरण, उद्देश आणि आर्थिक साधने जी आहेत याबद्दलचं कार्य आरबीआय करत असते. आता हे असं लक्षात घ्या की चलनविषयक धोरण म्हणजे केंद्रीय बँकेचे किंवा रिझर्व्ह बँकेचे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठीक आहे, आणि यांचे व्याजदर, पतपुरवठा आणि पतउपलब्धतेच्या बाबतीत आखलेले जे धोरण असतं त्याला आपण म्हणतो चलनविषयक धोरण, ठीक आहे. या धोरणातून किंवा या आर्थिक धोरणातून आरबीआय जे आहे ती महागाईवर नियंत्रण ठेवत असते, इन्फ्लेशनला कंट्रोल करत असते, याच्याचबरोबर क्रेडिट कंट्रोल करत असते. आणि क्रेडिट कंट्रोल कसं करत असते तर व्यापारी बँका ठेवी स्वीकारून त्यातून जे कर्ज देत असतात त्या बँकांच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण करणे, म्हणजे हे जे तुम्हाला आता म्हटलं की पतपुरवठा आणि पतउपलब्धता या बाबतीत आखलेले धोरण जे आहे हे चलनविषयक धोरणामध्ये काउंट केले जात आहे, ठीक आहे. याच्याचबरोबर तुम्ही पाहता की आरबीआय आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जे टूल्स यूज करत असते त्यामध्ये काय काय असतं, तर त्यामध्ये असतं रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, SLR, CRR इत्यादी आर्थिक साधनांचा वापर आरबीआय करत असते. आता याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे की बँकांच्या विलिनीकरणाच्या आणि पुनर्रचना इत्यादींवर काम करण्याचं किंवा यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य देखील आरबीआय करत असते. आता आरबीआयचे जे मौद्रिक धोरण आपण म्हटलं किंवा चलनविषयक धोरण आपण म्हटलं याचा अर्थ आपण इथे पाहिला, याच्याचबरोबर याचा परिणाम काय असतो यालाही आता इथे पाहूया. सो ह्याचा परिणाम काय असतो हे लक्षात घेण्या अगोदर हे लक्षात घ्या की आर्थिक धोरणातील अंतिम उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने व्याजदर, पतपुरवठा आणि कर्जाची उपलब्धता यासारख्या परिमाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँक चलनविषयक धोरण सूचित करीत असते. इथे आपण पाहिलं की याचा अर्थ काय आहे, इथे आपण पाहिलं की या धोरणातून साध्य काय केलं जातं, इथे आपण पाहिलं की याची साधनं काय असतात, आता इथे आपण पाहतोय की याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी की आर्थिक धोरणातील जे अंतिम उद्दिष्ट आहे हे साध्य करण्याच्या उद्देशाने व्याजदर, पतपुरवठा आणि कर्जाची उपलब्धता यासारख्या परिमाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय बँक जे आहे हे चलनविषयक धोरण सूचित करत असते. याच्याचबरोबर तुम्ही हे पाहता की भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आर्थिक धोरण राबवण्याची जबाबदारी जी आहे ही सोपवण्यात आलेली आहे आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934 अंतर्गत ही जबाबदारी स्पष्टपणे देण्यात आलेली आहे. आता याचं जे मुख्य धोरण आहे याचं मुख्य लक्ष काय आहे, तर आपण हे पाहतो की किंमत स्थिरता, इन्फ्लेशनला कंट्रोल करून जे स्टेबिलिटी ऑफ प्रायसेस अचीव करायचं आहे ते आरबीआय इथे करत असते. याच्याचबरोबर तुम्ही पाहता की वित्त प्रवाह सुरळीत राखण्यासाठी हे केलं जातं आणि महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील हे केलं जातं. आता किंमत स्थिरता करण्यासाठी आरबीआय काय काय करत असते, तर आरबीआय काय करत असते किंमत स्थिरता निर्माण करण्यासाठी जे महत्त्वाचं काम असतं ते असतं पॉलिसी ऑफ क्रेडिट कंट्रोल. आता क्रेडिट कंट्रोल करण्यासाठी काय करतात की जेव्हा आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी प्रमाणावर पतचलनाची निर्मिती केली जाते तेव्हा त्याचा दुष्परिणाम अर्थव्यवस्थेवर होताना दिसत असतो, त्यामुळे बँकांच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी म्हणून आरबीआय सतत कार्यरत असते आणि यामध्ये आरबीआय किंमत स्थिरतेचं धोरण आखत असते. याच्याचबरोबर तुम्ही हे पाहिलं की
महागाईवर नियंत्रण ठेवणे. आता महागाईवर नियंत्रण ठेवणे म्हणजे काय? टू इंजेक्ट द मनी ऑर टू विड्रॉ द मनी, हे जे कार्य आहे हे देखील आर बी आय करत असते. आणि वित्तप्रवाह सुरळीत राखण्यासाठी आर बी आय सतत तत्पर असलेली आपल्याला दिसून येते. याच्यानंतर आपण पाहिलं की जी चलनविषयक समिती आहे किंवा धोरण समिती आहे यांचं महत्त्वाचा मुद्दा काय आहे की एम पी सी इज मॉनिटरी पॉलिसी कमिटी यांनी घेतलेला निर्णय एम पी सीच्या प्रत्येक बैठकीच्या समाप्तीनंतर प्रकाशित केला जातो आणि प्रत्येक 6 महिन्यात एकदा रिझर्व्ह बँकेने मौद्रिक धोरण अहवाल नावाचा दस्तावेज प्रकाश करणे आवश्यक असते. महागाईचे स्रोत आणि पुढील 10 ते 18 महिन्यासाठीचा महागाईचा अंदाज या दस्तावेजामध्ये सामील असतो. याच्याचबरोबर जर तुम्ही पुढे पाहिलं तर आता भारतात चलनविषयक वाढीचे किंवा चलनवाढीचे लक्ष गाठण्यासाठी आवश्यक व्याजदर हा पतधोरण समिती ठरवते. आणि एम पी सी ही 6 सदस्यांची समिती असून ती केंद्र सरकारने स्थापन केलेली असते. आता याचा जो कलम आहे तो आहे 45ZB, ठीक आहे. याच्याचबरोबर तुम्ही इथे पाहताय की एम पी सीच्या बैठकीसाठी किमान 4 सदस्यांची आवश्यकता असते आणि गव्हर्नरकडे निर्णायक मताधिकार असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे की सध्या करंट अफेअर्समध्ये जर तुम्ही वाचाल तर चलनविषयक धोरण समिती आणि चलनविषयक धोरण प्रक्रिया यामध्ये बरेचसे बदल झालेले आपल्याला दिसून येत आहेत. तर हे बदल काय आहेत आणि एम पी सी काय आहे याबाबत आपण पुढील व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. सो आत्ता जे आपण पाहिलं ही फक्त एक तोंड ओळख होती की आर बी आयचं बेसिकली कार्य काय असतं किंवा आर बी आय कशाप्रकारे आपलं धोरण निर्मिती करत असते. आणि याची एक तोंड ओळख घेता घेता आपण पाहिलं की ही जी समिती आहे या समितीचे 4 सदस्य कोरम आहे. कोरम म्हणजे की किमान 4 सदस्य तरी तिकडे असायलाच पाहिजेत. या सदस्य मध्ये कोण कोण असतं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्याचबरोबर आपण पाहिलं की यांनी जे प्रकाशित केलेला दस्तावेज आहे त्यामध्ये काय काय दस्तावेज क्लिअर करणं आवश्यक असतं. तर एक आहे महागाईचे स्रोत आणि दुसरा आहे 10 ते 18 महिन्यांसाठी महागाईचा अंदाज प्रकाशित करणे. याचा जो से सोर्स आहे तो आहे आर बी आय अधिनियम 1934 मधील कलम 45ZB. आणि जे करंट अफेअर्स आहे जे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे ते आहे चलनविषयक धोरण फ्रेमवर्क, चलनविषयक धोरण समिती आणि चलनविषयक धोरण प्रक्रिया यांच्या परिचयासोबतच भारतीय वित्तीय धोरणामध्ये किंवा वित्तीय धोरण तयार करण्याच्या पद्धतीमध्ये अलीकडे बरेचसे बदल करण्यात आलेले आहेत. याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सो कुठेही जाऊ नका, नेक्स्ट व्हिडिओसाठी अनअकॅडमीचे जे ऑडिओ सेशन सुरू झालेले आहेत ते पाहत राहा आणि पुढच्या सेशनमध्ये आपण करंट अफेअर्सला कव्हर करू. थँक्यू सो मच.